कोकणची जनता साधी भोळी आहे, आश्वासनांवरती विश्वास ठेवणारी आहे, मात्र कोकणात एखादी गोष्ट उलटावी म्हणून काय काय केलं जातं हे वेगळी सांगायची गरज नाही. तसंच काहीसं आमच्यावर उलटलंय का असं आता नाणार प्रकल्पग्रस्तांना वाटू लागलंय. कारण कोकणातल्या सामनाच्या अंकात नाणार रिफायनरीची जाहिरात आल्यानंतर शिवसेनेतले नेते आणि कार्यकर्ते थेट नाणारच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. दरम्यान या समर्थकांनी नाणार रिफायनरी झालीच पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली आहे. या संदर्भात पुढची रणनीती ठरवण्याकरता समर्थकांनी बैठक देखील घेतली. जनतेची भूमिका ती माझी भूमिका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द केला होता. पण आता सामन्यातल्या जाहिरातीनंतर सगळं चित्रच पालटल्याचं दिसतंय. सोमवारी उद्धव ठाकरे कोकणला येत आहेत दौऱ्यावरती. कोकणाच्या त्या पार्श्वभूमीवरती राजापूरला समर्थकांनी आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती हजर होते. एनजीओ इथे येत आहेत, जनतेची दिशाभूल करत आहेत आणि हा जो विकास आहे तो विकास खुंटण्याचं इथले एनजीओ काम करत आहेत आणि हे आपल्याला कुठेतरी थांबवायला हवं. आणि म्हणून मी एक जिल्हा सदस्य म्हणून एक निर्णय घेतला की आत्ता आपल्याला ह्या ग्रीन रिफायनरी असेल, ऑयलॉक प्रकल्प असतील, असे जे येऊ घातलेले प्रकल्प आहेत ते आपल्या राजापूर तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून ते कुठेही बाहेर जाता का म्हणे. आज इकडे इंडस्ट्री जर आली तर मुंबईला जाणारा हा तरुण कोकणातच थांबेल आणि त्याच्या हाताला रोजगार मिळाला तर इथे शेती पण सांभाळेल, घरदार सांभाळेल आणि इकडे तो स्थायिक पण राहील. आणि जे आता बंद घरं कोकणात दिसतात ती उघडी तुम्हाला दिसतील. त्यामुळे हा प्रकल्प वैयक्तिकरित्या मला वाटते हा प्रकल्प होणं गरजेचं आहे आणि काल तसे सिग्नल मिळालेले आहेत. पण नाणार रिफायनरी प्रकल्प जो आहे तिथे जर आमच्या कोकणी माणसांना 1 लाख ते 1.5 लाख लोकांना उद्योग मिळणार असतील, त्या अनुषंगाने अजून उद्योग वाढणार असतील, तर आम्ही त्याचं उद्धवजींना विनंती आहे आमच्या शिवसैनिकांतर्फे की आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू.